आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. लेखी आश्वासनाद्वारे सचिन मदने यांनी उपोषण मागे घेतलं असून टँकर छावण्याची मागणी होताच व्यवस्था करणार असल्याचं वक्तव्य जत तहसीलदार सचिन पाटील यांनी केलं आहे. जत तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करूनही प्रशासनाने चारा छावणी पाण्याचे टँकर देण्यात ढिलाई दाखवली. या प्रश्नी प्रशासनाकडे मागणी करून देखील त्याची दखल न घेतल्यानं राष्ट्रवादी भटक्या सेलचे अध्यक्ष सचिन मदने यांनी गेल्या 3 दिवसापासून उपोषण सुरू केलं. तहसीलदार सचिन पाटील यांनी लेखी आश्वासन देत मागेल त्या गावात टँकर आणि शेतकऱ्यांच्या मागणीस होताच प्रशासनाने पाठपुरावा करून जत तालुक्यात जनावरांच्या चाराची व्यवस्था करू असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेशराव शिंदे यांनी या प्रश्नी यशस्वी मध्यस्थी केली. भाजप सरकारने ऑक्टोबरमध्ये दुष्काळ जाहीर केला. जत तालुक्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळाची छटा आहे. हजारो लोकांनी पाणी चारा रोजगाराअभावी तालुका सोडणं पसंत केलं, परंतु जे काही लोक सरकारच्या मदतीच्या अपेक्षेने दुष्काळाशी दोन हात करून इथेच राहिले आहेत त्यांच्याकडे मात्र कोणी पाहायला तयार नाही. महिषा योजनेच्या आधारित येणारी गावे वगळता तालुक्यातील 80 गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुख्य जनावरांसाठी जीव गेला तरी बेहत्तर म्हणत त्यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला. या आंदोलनात तालुक्यातील जवळपास सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. जतमध्ये अत्यंत दुष्काळ पडलेला आहे, चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं की येत्या 13 तारखेपर्यंत तुम्ही चाऱ्या पाण्याचे टँकर व चारा छावण्या सुरू करा, अन्यथा आम्ही तीव्र अमर उपोषण करू. पण कोणतीही शासनाने दखल घेतलेली नाही आहे, त्यामुळे आज आम्ही अमर उपोषण केलेलं आहे व आज आम्हाला 60 ते 65 गावातून आम्हाला पाठिंबा मिळालेला आहे. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.